अभ्यास करताना कोपरे शोधून कसं चालेल की नाही, तर हे जे अभ्यास करण्याच्या रीती आहेत ना, छोट्या छोट्या वाटायला छोट्या छोट्या, पण या छोट्या नाही आहेत, प्रत्यक्षात छोट्या नाही आहेत, त्या फार मोठा परिणाम करणार आहेत अभ्यासावरती. अभ्यास केलं तर सारं आहे ना, आई वडिलांची स्वप्न पाहिजे, शिक्षकांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करायचे, समाजाचं हित पाहायचंय. आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या, जीवन कशासाठी जगायचं, 10-1 गोष्टी आपण सहज पाहिल्या, त्या साऱ्या करण्यासाठी त्याचा बेत जो आहे ना तो अभ्यास आहे. हे सारं अभ्यासानं होणार आहे, आणि अभ्यास असल्याशिवाय काय शक्य नाही बाळानं. तर बसण्याची नीट जागा आपल्याला शोधता आली पाहिजे, टेबल खुर्ची असलं पाहिजे, पाठीचा कणा ताट असला पाहिजे, पुरेसा उजेड असला पाहिजे, लिहिताना आपल्या हाताची सावली किंवा शरीराची सावली त्या लिखाणावरती पडता कामा नये, रोज एकाच ठिकाणी बसलो, अशा अनेक बारीक सारी गोष्टी आपल्या अभ्यासावरती परिणाम करत असतात. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, एखादा अभ्यासाला एकदा का अभ्यासाला बसले ना, तर मग शरीर नीट स्थिर ठेवायचं. स्थिरता ही अभ्यासाची फार मोठी बाजू असते. म्हणजे जर अभ्यास स्थिरपणे करता आला नाही, म्हणजे चुळबुळ करायची नाही. मुलांची सवय काय असते माहिती, त्या अभ्यासापेक्षा ना बाकीच्या गोष्टीमध्ये यांना खूप इंटरेस्ट असतो. वर्गात सुद्धा आम्ही बघत असतो ना, वर्गात जेव्हा आपण शिक्षक शिकवत असतात तेव्हा याचं इकडे बघ तिकडे बघ, हे कर ते कर, चुळबुळ कर, केसावून आत फिरव, काय काय सांगू, मुली तरी त्या केस कुरळत बसणार, येणी पुढे घेणार, जे अनेक गोष्टी आहेत, समजलं. त्यामुळे चुळबुळ न करताना शरीराला स्थिर ठेवणं फार महत्वाचं असतं. शरीर स्थिर असलं पाहिजे. पेन चघळण्याचा एक प्रकार असतो माहितीये तुम्हाला, शिक्षक शिकवत आहेत ते सांगतायत तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, तुम्हाला आत्मसात व्हाव्या म्हणून जीव तोडतायत, आणि इकडे ना हे पेन पेन्सिल चावत बसले. आता काय बोलायचंय की नाही, केस खाजवते, केस कुरवाळते, एनी पुढे घेतलेले, एकमेकाला डिवर्सते, खालनं लात मारते, काय विचारलं तर काय नाही, कोण सांगायला तयार नाही, कसं शक्य आहे सांगा बघू, अभ्यास होणं शक्य आहे का, अशा परिस्थितीत अभ्यास होतो का? अभ्यास करण्यासाठी शरीर स्थिर असावं लागतं, मन शांत असावं लागतं, पेन पेन्सिल बाजूला ठेवलेली जेव्हा लिहायची तेव्हाच घेतली पाहिजे, तोंडात चघळत बसणं बसण्यासाठीची ती जागा नाही बाळानो, केस कुरवळण्यासाठीची जागा नाही, आंबाडे घालण्याची जागा नाही. बऱ्याच मुलींना शिकवत असतात आणि ते आंबाडे बांधत बसतात, केस पुढे घेतात, केसावणे आत, कसं शक्य आहे सर, समजलं. पेन किंवा पेन्सिल चावायची जागाच नव्हे, विनाकारण इकडं तिकडं बघत बसणार, विनाकारण ह्याला डिवच त्याला डिवच, भिंतीवर काय लिही, रेषा ओढ, काय वाटेल ते करत बसणार, वेडेवाकडं बसणार, पिक्चर त्या थिएटरमध्ये जणू बसलंय, अशा पद्धतीचं बिहेवियर वर्गात कसं चालेल, आणि अभ्यास होईल का? अभ्यास कसा करावा ना, यासाठी फार बारीक सारीक गोष्टींचा विचार करावा लागतो, मग अभ्यास होतो, मग करिअर होतं, मग भविष्य बनतं. असं मी सांगून काय होणार नाही, मी सांगितलं इकडून तिकडे गेले वारे म्हणतात ना, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, काय उपयोग झाला, दोन कान आहेत, एका कानानं ऐकायचं दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं, ही परंपरा आपण रुजवलेली आहे आपल्यामध्ये, हे शक्य नसतं म्हणून. या छोट्या छोट्या गोष्टीकडे फार लक्ष द्यावं लागतं, आणि म्हणून अभ्यास कसा करावा हे जो शिकतो ना, त्याला आयुष्यात कसं वागावं, कशासाठी जगावं हे सांगायची गरज नसते. आयुष्यात कशासाठी जगायचं हे जो शिकतो ना, त्याला अभ्यास कर म्हणून सांगायची गरज नाही. एखादा विषय सुरू झाला की किमान किमान, म्हणजे आपण जेव्हा अभ्यासाला बसतो ना, मी किमान असा शब्द वापरलाय, कमाल असा शब्द नाही वापरलाय, किमान एक तास तरी आपण केवळ आणि केवळ अभ्यासासाठी दिला पाहिजे. कारण काय असतं माहितीये, अभ्यास असतो ना, अभ्यास हे घटक असतात, आणि त्या घटकाशी मनाला आणि बुद्धीला समरस व्हावं लागतं. असं काही ते यंत्र नाही ना, केलं स्टार्ट आणि प्रोडक्शन चालू, असं नाही. ती बुद्धी आहे, ते मन आहे, आणि मनाचं तर तुम्हाला माहित आहे, मनाचे हे जे खेळ आहेत, मनाचे जे आविष्कार आहेत ना, मन कुणाच्या ताब्यात राहत नाही शक्यतो. मन जिंकलं त्यानं जग जिंकलं असं म्हणतात. हे जे मन आहे ना, त्याला ताब्यात ठेवणं आणि ते वायबल न होऊ देणं, अभ्यास घटकाशी समरस करायला त्याला किमान 1-10 मिनिटं तरी, म्हटलं 10 मिनिटं तरी दिली पाहिजे. मानवी मन हे प्रवाही आहे, मनाची अवस्था जी आहे ना, ती प्रवाही अवस्था आहे, ती एका ठिकाणी थांबणारी नाहीये, आता इथे तर ती मग तिथे आहे, आणि ती दिसणारीही नाहीये. म्हणजे मन कधी आपल्याला दिसलं नाही, पण त्याचे इफेक्ट आणि त्याची काय म्हणतो आपण, संकल्पना जी आहे ती आपल्यामध्ये रुजलेली आहे. मन हे आहे असं आपण मानतो, दिसलं नाही तरी,
मनाचे परिणाम शरीरावरती होत असतात, मग कसा अभ्यासावर लक्ष लागेल? किमान 10 मिनिटं मन शांत व्हायला पाहिजे. शिक्षक सुद्धा बघा, बऱ्याच वेळेला आलेल्या ना वर्गात आलेल्या काही अभ्यासाला सुरुवात करत नाहीत, इकडच्या तिकडे अरे कशा, कोण काय करतोय, चष्टामस्करी करतील, हळूच एखादा विनोद सांगतील, एखादी भावार्थ चांगला असणारी गोष्ट सांगतील, हितोपदेशातील गोष्ट सांगतील, मग हळूहळू अभ्यासाचं सांगत. मुलांचं मन असं समरस करावं लागतं. मग ती एकदा समरस झाली ना, हे प्रवाही असणारं मन आहे ना ते एकदा स्थिर झालं ना, मग आपण विषयाच्या अंतरंगात प्रवेश करतो. हे विषयाचं अंतरंग आहे ना ते मग आपणाला कळायला लागतात, आणि एकदा काय विषयाच्या अंतरंगामध्ये प्रवेश केला ना मग बेफाम अभ्यास होतो. आणि अभ्यास जोपर्यंत करत नाही बळनो, तोपर्यंत स्वप्न साकार करणं, आईवडिलांच्या स्वप्नासाठी जगणं साधी गोष्ट नाही. मी आईवडिलांच्या स्वप्नासाठी जगायचं म्हणजे नक्की काय करायचं, नक्की आपलं त्या त्या वेळेतलं काम करायचं, अभ्यास करायचं. आईवडिलांचं स्वप्न आहे तुम्ही चांगला अभ्यास करावा, चांगल्या मार्कानं पास व्हावं आणि पुढे चांगल्या कॉलेजला जावं, पुढचं शिक्षण सुद्धा उच्च शिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीनं घ्यावं, चांगल्या पोस्टवरती जावं, चांगल्या पदावरती जावं. आईवडिलांची इच्छा आहे की नाही, आईवडिलांचं स्वप्न आहे की नाही, त्यासाठी जगण्यासाठी, ते स्वप्न जगण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल, त्या अभ्यासाच्या रीती समजून घ्याव्या लागतील. 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितला अभ्यास कसा करावायचे. 4th मुद्दा सांगतो, अभ्यासाला बसलो ना एकदा की मग काय होतं माहितीये, मनामध्ये विचार येणं नैसर्गिक असतं ना, इकडचे तिकडचे विचार येत राहतात. आणि आपण कदाचित बाहेर नेऊन बसलेलो असतो, काहीतरी टीव्ही पाहिलेला असतो, टीव्हीत एखादा प्रसंग पाहिलेला असतो, टीव्हीतला प्रसंग पाहून मग आपण अभ्यासाला अभ्यास रूममध्ये आलेलो असतो. त्या प्रसंगाचा किंवा इतर जे वातावरण आपण पाहतो ना, त्या वातावरणाचा दीर्घकाळ परिणाम असतो. आणि मग अभ्यासासाठी त्यावेळेला मन तयार नसतं, मनाला तयार करावं लागतं. मन पहिली 10 मिनिटं ना तयारच होत नसतं, मग 10 मिनिटांना त्या चिकाटीनं, अत्यंत चिकाटी असली पाहिजे. आणि त्या चिकाटीनं त्या मनाला 10 मिनिटं अभ्यासाच्या इर्दगिर्द म्हणतात त्याला, इकडे तिकडे खिळवून ठेवता आलं पाहिजे. एकदा का ती 10 मिनिटं गेली ना मग ते विचार हळूहळू हळू निघून जातात, आणि मग मन आहे ना हळूहळू शांत होतं. ही मनाची प्रक्रिया ना, ती समजून घेतली तर अभ्यास होणार. मी सांगितलं म्हणून तुम्ही अभ्यास करणार नाही बरं का, शिक्षक सांगतात म्हणून अभ्यास करणार नाही. मन शांत करावं लागेल, अभ्यासाला बसावं लागेल. आणि अभ्यासाला बसण्यासाठी पहिल्यांदा मनाला शांत करून अभ्यासामध्ये समरस करावं लागेल, आणि अभ्यास घटकांच्या अंतरंगामध्ये शिरावं लागेल, त्या मनाला घेऊन जावं लागेल. ते सजासजी जाणार नाही. मी म्हटलं ना, मन ओढाये ओढाये उभ्या पिकातील ढोर, किती हाके ना हाकिलं फिर येतं पिकावर. मन असं आहे, ते ढोरासारखं आहे, जनावरासारखं आहे, ते ताब्यात येणारं नाहीये, ते पिकाकडे ओढ घेणार आहे. समजलं, त्याला शांत करायचं आहे. आणि मग अभ्यास एकदम काय होतो रे, मग एकदम चांगला होतो. अभ्यास थांबवायचाही नाही, थांबवतानाही काळजी घ्यायची. म्हणजे एकाएकी आपल्या मनात आलं अभ्यास इकडेच थाकून दिला आणि उठून गेला असं नाही. अभ्यास थांबवण्याची, चालू करण्याची जशी प्रक्रिया आहे तशी अभ्यास थांबवण्याची सुद्धा बळानो प्रक्रिया आहे. ती तुम्हाला नीट समजून घेता आली पाहिजे, नीट समजली पाहिजे. अभ्यास थांबवण्यास सुद्धा आपल्या का आता 10 मिनिटं राहिलेले आहेत, आपण घड्याळ लावून बसलेलो आहे, 2 तासाचा अभ्यास आहे किंवा 1 तासाचा अभ्यास आहे, शेवटची 10 मिनिटं आहेत ना, मग ती 10 मिनिटं समारोपाकडे घेऊन जाणार आहे, जायचे. आता आपल्याला थोडं थांबायचंय किंवा ब्रेक घ्यायचंय. मग ब्रेक घेताना हे मुद्दे आपण आता एवढे 2 मुद्दे करूया आणि मग आपण ब्रेक घेऊया, मग राहिलेले हे मुद्दे ते आल्यानंतर अशा अशा पद्धतीनं बघूया, असा त्याचा एक समारोप असतो अभ्यासाचा. अभ्यास असा होणार नसतो, चांगला क्लास लावल्यानं होणार नसतो, चांगल्या शाळेत घातल्यानं होणार नसतो, लाखानं फी मोजल्यानं होणार नसतो, अर्थ गुंतवणुकी आर्थिक गुंतवणुकीला त्याच्याशी काही संबंध नसतो. ती एक मनाची अवस्था असते, त्या मनाला त्या अवस्थेमध्ये घेऊन यायचं असतं. 5-10 मिनिटं त्याला शांत होण्यासाठी द्यायला असतं, द्यायचे असतात. अशा पद्धतीनं हा 4th मुद्दा सुद्धा तितका स्ट्रॉंग असतो बघा. नंतर आपण 5व्या मुद्द्याकडे येऊया, अभ्यासाला लागणारा 5वा मुद्दा. या अभ्यासाला बसण्यानंतर ना, बसण्याआधी, नंतरची गोष्ट सोडा, पण बसण्याआधी घरच्यांना आपण सांगितलं पाहिजे. काय सांगितलं पाहिजे ते बघा. घरच्यांना सांगितलं पाहिजे मी अभ्यासाला बसतोय, एक. दुसरी गोष्ट सांगितली पाहिजे, मला आता तासभर कुणी डिस्टर्ब करायचं नाहीये, मला डिस्टर्ब होत, मला डिस्टर्ब होता कामा नये. असं जेव्हा तुम्ही सांगता ना
आता घरच्यांना तुम्ही सांगून जर अभ्यासाला बसला काय होतं माहिती आहे, स्वतःवरती जे दडपण यायला लागतं ना. आता मी पप्पांना म्हणालेलो आहे एक तास मला कुणी डिस्टर्ब करायचं नाही, मग मी जर आता तासाच्या आत उठून गेलो तर काय म्हणतील, नुसता बोल घेवडायस, नुसता बोलतस, होत नाही काय तुझ्या ना. आता सांगितलंस तासभर बसतो म्हणून 10 मिनिटात उठून बाहेर आला, असं एक दडपण मनावरती क्रिएट होतं आणि माणूस तासभर तिथून हलत नाही. म्हणून घरच्यांना सांगायचं आता मला एक तासभर डिस्टर्ब करायचं नाही, मी आता अभ्यासाला बसलोय. मोबाईल सारखं एक एखादं डिस्टर्ब करणारं यंत्र आहे ना, असं नाही. मोबाईल वापरलाच पाहिजे असं नाही, हा मोबाईल आहे, हा मोबाईल जर माझ्या बाजूला असला ना मग माझं ना त्याच्याकडे लक्ष असतं. कारण काय माहितीये, ही वस्तूच अशी आहे ती आपल्या मनाला मोहवते, ती आपल्या मनावरती ना जादू करते, मोहिनी घालते आपल्या मनावरती. मग मध्येच वाटतं बघावं का किती वाजले, मग मध्येच वाटतं बघावं का एखादी बातमी, मग मध्येच काहीतरी बघितलेलं असतं पाठीमागचं ते. अभ्यासाकडे लक्ष लागत नाही, अभ्यासापासून विचलित मन विचलित करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जवळच ठेवायच्या नाहीत, मुळे त्या आपल्या अभ्यासाच्या रूम मध्येच आणायची नाही, तरच मनाची एकाग्रता होते. मोबाईल असला तर मनाची एकाग्रता होणार नाही. पुढे मोबाईल ठेवलाय तो भले बंद आहे, तो तुम्ही वापरत नाही चालू नये, पण तुमच्या जवळ आहे ना, मग मन तिकडे जाणार. मोबाईल बघावा का, मोबाईल बघावा का, मोबाईल बघावा का, मोबाईल बघावा का, मोबाईल मध्ये हे बघावं का ते बघावं का. आणि मग आणखी कुणी बघितलं मोबाईल बघताना तर नाही अभ्यासाचं सर्च करतोय, मग पळवाट. अशाने अभ्यास होणार नाही बळानो. मनाची एकाग्रता करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मनाला शांत करावं लागतं, त्याला बसवावं लागतं, घरच्यांना तसं सांगावं लागतं, अभ्यासाला बसताना नीट बसावं लागतं, पाठीचा किती गोष्टी असतात. आणि मग काय होतं माहितीये, जर एकदा का मन अभ्यासातलं विचलित झालं या मोबाईलमुळं, बाजूला ठेवलेला आहे हा मोबाईल, त्यामुळे जर विचलित झालं तर पुन्हा काय करतं माहिती, पुन्हा खूप कष्ट पडतात, पुन्हा जागेवर त्याला आणायला ना सहजासहजी ते येत नाही. म्हणून मी असं म्हणालो की काय म्हणालो रे, मन ओढाये ओढाये उभ्या पिकातील ढोर, किती हके ना हाकिल फिर येतं पिकावर, पिकावर येतं पुन्हा पुन्हा ओळतं, किती हाका त्याला, किती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा, सहजासहजी काय होणार नाही बळानो, सहजासहजी ते येणार नाही. मग काय करावं लागेल तुम्हाला सांगा बघू, काय करावं लागेल, मग त्याला ताब्यात घ्यावं लागेल, त्याला शांत करावं लागेल. आणि शांत केलेलं मनच फक्त अभ्यासाकडे वळू शकतं यावर विश्वास असला पाहिजे. सर्वात महत्वाचं काय माहिती, अभ्यासाच्या प्रक्रियेवरती ना, या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, त्या वेगवेगळ्या प्रक्रिया आपला अभ्यास घडवून आणणार आहे, त्याच्यावर किमान विश्वास असला पाहिजे, किमान थोडा तरी असला पाहिजे ना, नाहीतर मग अभ्यास होणार नाही. 5 मुद्दे झाले, वेगवेगळे 5 मुद्दे सांगले, अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. वाटायला छोटे, छोट्या मुद्द्यातून आपलं आयुष्य, मोठं आयुष्य घडवायचं असेल ना, तळ भरायचं असेल ना, थेंब 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 पडावं लागेल. समजलं, तळ तसं भरणार नाही, थेंबे थेंबे तळे साचे. समजलं, तसं अभ्यासाच्या बाबतीत आहे, एक एक छोटी छोटी गोष्ट आपल्या मनावरती आपल्या बुद्धीवरती परिणाम करणारी, आपल्या शरीरावरती. बघा बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, आपल्या शरीराकडून आपण बुद्धीकडून अपेक्षा करतो पण तसं इन्व्हायरमेंट त्याला देत नाही ना. म्हटलं पालकांचं सुद्धा असंच होतं, विद्यार्थ्याकडून अपेक्षा खूप असतात, दुसरी बाजूही त्याला आहे. विद्यार्थी अभ्यासापासून दूर जाण्यासाठी आपण घरामध्ये इतक्या वस्तू भरलेल्या आहेत आणि त्याला इतक्या वस्तू देतोय की त्याला अभ्यासात लक्ष लागणं शक्य नाही ना. तुम्ही घरात आला की लगेच तुमचा सोशल मीडिया चालू होतो, तुम्ही बातम्या बघताय, तुम्ही युट्यूबवरती आहात, तुम्ही व्हॉट्सअपवरती आहात आणि मुलांना सांगताय हे तिकडे बघ, इकडे काय बघतोस, अभ्यास कर, असं कसं शक्य आहे. पालकांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करायला हवा, नीट विचार केल्यानंतरच आपली मुलं सुधारते. फक्त अपेक्षा करून चालणार नाही, मुलांना आपण सुद्धा आपल्या शरीराकडून अपेक्षा करत असताना त्या शरीराला योग्य पोझिशनमध्ये आणि मनाला योग्य कंडिशनमध्ये आणणं फार गरजेचं आहे. 6वा मुद्दा सांगतो, अभ्यासाचं ठिकाण आहे ना, अभ्यासाच्या ठिकाणी शांतता असणं गरजेचं आहे, खूप शांत असावं लागतं. आणि आपल्या घरामध्ये ते शांत असणं ठीक नाही, म्हणजे शक्य नाही. मनाला विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत आपल्या घरामध्ये. समजलं, भांड्यांचा कडकडाट आहे, तिथंच आपण बसलेलो आहे, तिथंच जेवतोय, तिथंच भांडे आहेत, तिथंच सारे आहेत, म्हणजे हे ठीक नाही. आणि मग अशा वेळेला काय होतं माहितीये, मन विचलित होतं, मग त्याच्यावर उपाय असतो. मग आपण अभ्यासच करायचा नाही का, घर छोटा म्हणून अभ्यास करायचा नाही का, छोट्या घरात अभ्यास झाला नाही का. किती उदाहरणं सांगू तुम्हाला, किती उदाहरणं सांगू. गेल्या वर्षी एक मुलगी होती, त्या विक्रोळीला ना रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूला जी झोपडपट्टी नाही तिला म्हणायचं, पालं टाकलेली असतात ना, त्या पालामध्ये राहायची, 92% मार्क आहेत,
मठानं त्यांचा सन्मान केला तिथे घरामध्ये जाऊन, तर त्यामध्ये आज सुद्धा जाता आलं नाही त्या कॅमेरामॅनला. ते त्यांना बाहेर बोलावं लागलं, खुर्ची टाकून बसावं लागलं आणि मग मुलाखत घ्यावी लागली. संपूर्ण शिक्षण मठानं उचललं. त्यांची एक स्कीम आहे, इथून पुढचं शिक्षण उच्च शिक्षणापर्यंत कितीही शिका ते सारं मठा करेल, अशी अशी जी होतकरू विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी स्कीम आहे ती. म्हणजे घर नाही छोटं आहे म्हणून अभ्यास होत नाही असं नाही, बरं का? मग त्याच्यावर विलाज असतात. म्हटलं काही जण तरी ना, तो मंगेश मस्कर नावाचा एक मुलगा महाराष्ट्रात पहिला आला 1994 साली. त्याचे वडील गिरणी कामगार होते, गिरणी बंद पडलेल्या होत्या आणि राहायला घर नव्हतं, छोटीशी 10x10 सुद्धा रूम नव्हती आणि बाजूनच रेल्वे जात असल्यामुळे रेल्वेच्या कडेला धाड 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 तो आवाज होता. कानात ना कापसाचे बोळे घालून तो अभ्यासाला बसायचा. तुम्ही बोळे राहू देत, आम्ही काही म्हणत नाही, आता तुम्ही थोडेसे आधुनिक आहात असं समजा. किमान एखादं छोटस शांत मनाला करणारं एखादं संगीत, ते सुद्धा तुमचं मन अतिशय त्या अभ्यासात रमवतं. पण ते संगीत पिक्चरचं असू नये, समजलं, गाण्याचं असू नये. अभ्यासाची काही संगीत मार्केटमध्ये आहेत, तुम्हाला त्याची कल्पना आहे की नाही माहित नाही, मला तुमच्या पालकांना त्यांची कल्पना आहे की नाही माहित नाही, काही जणांना असेलही. अभ्यासाला पूरक असणारी काही संगीत मार्केटमध्ये आहेत. अर्थातच काय असतं माहिती आहे, घरामध्ये कितीही गोंधळ असला ना त्या संगीताची वगैरे काही गरज नाही, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आपण म्हणतो ना इच्छा पाहिजे ना. आपलं कसं आहे माहित आहे, अगोदरच हौस त्यात पडला पाऊस, आपल्याला अभ्यास करायचा नाही, मग काहीतरी निमित्त झालं, हा गोंधळ करतोय तो गोंधळ करतोय, भाव करू देत नाही. अरे तुला करायचा नाही ना, तेवढी इच्छा असली ना गोंधळात देखील अभ्यास होतो. म्हणला कितीही मोठा गोंधळ असू दे, इंद्रियावर नियंत्रण करणं गरजेचं असतं. म्हणजे आपल्या मनावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे, बुद्धीवर नियंत्रण असलं पाहिजे, डोळ्यावर नियंत्रण असलं पाहिजे, जिभेवर असलं पाहिजे. जिभेचा ना अभ्यासाचा सुद्धा फार संबंध असतो. थोडीशी भूक लागली की पाणी सुटायला लागतं, उठावं लागतं आणि जावं लागतं लगेच. थोडस कंट्रोल करण्याची गरज असते. तासभर ठरवलंय ना मी तासभर बसणार आहे, 10 मिनिटांना अभ्यास होत नसतो, 10 मिनिटं त्याला शांत करण्यात जातात, मनाला रमवायला जातात, समरस व्हायला जातात. 6वा मुद्दा मी सांगितला तुम्हाला. 7व्या मुद्द्याकडे चला. बघा, निरर्थक बडबड एक अभ्यासाला अडथळा ठरते, माहितीये तुम्हाला. म्हणजे आपण या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. 10वीत आलेल्या मुलाने ना पहिल्या दिवसापासून शांत व्हायला पाहिजे, दिवाळीपर्यंत एकदम शांत झालं पाहिजे, अभ्यासाचा विचार पाहिजे, निरर्थक बडबड बडबड टाळली पाहिजे, शांत झालं पाहिजे. मी फार पहिल्या दिवसापासून मुलांना सांगतो, मुलांना अभ्यास आत्ताच नाही केला तर चालेल, पण अगोदर शांत व्हा. निरर्थक बडबड आहे ना तुमची, रस्त्यावर उभं राहायचं, क्लासला यायचं, अर्धा अर्धा तास अगोदर यायचं, एक एक तास अगोदर येऊन रस्त्यावर उभी राहणारी मुलं आहेत, रिक्षात रस्त्यावर उभ्या केलेल्या बसणारी मुलं आहेत, कसं शक्य आहे? क्लासमध्ये लक्ष लागणं कसं शक्य आहे? आई वडिलांनी फक्त फी भरली म्हणून अभ्यास नाही होणार, क्लास लावला मोठा म्हणून अभ्यास नाही होणार बळानो. ह्या साऱ्या गोष्टी बडबड टाळली पाहिजे. असं काय बोलत असतं सांगा बघू, पाकिस्तान आणि इंडियाचा मोठा प्रश्न आहे, त्याची चर्चा चाललेली आहे. काय आहे माहित आहे, वचा 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 बडबड करायची सवय लागली, उगीच वचा वचा, ते मन कसं शांत होईल? ज्या विषयावर आपल्याला, ज्या विषयाशी आपल्याला काही देणं घेणं नाही, बरं का, काही देणं घेणं नाही त्या विषयाशी. जेव्हा दोन मुली आणि दोन मुलं एकत्र येतात किंवा दोन मुली एकत्र येतात तेव्हा असं काय बोलत असतात तास तासभर रस्त्यावर? मला या गोष्टीचं फार आश्चर्य आहे. तास तास उभं राहिलेली आहे ती मुलं आणि बोलतायत. आता ही नक्कीच आपल्या घरच्यांबद्दल बोलत नसतील, तासन तास अभ्यासाबद्दल चर्चा करत नसतील. जर अभ्यासाबद्दल चर्चा करत असती तर हे दिसलं असतं आणि सेमिनार घ्यायची गरज लागली नसती, मला सांगायची गरज लागली नसती. मुलं अभ्यास करतायत तर आम्हाला काय वेळ लागले काय सांगायला? मुलं अभ्यासापासून दूर चालले, या पिढींचं कसं होणार, या पिढीचं भविष्य काय, अशी चिंता निर्माण झालेली आहे. काही पोस्टवरती भरायला पात्रतेची मुलं मिळत नाही, अशा अनेक पोस्ट महाराष्ट्र शासनाच्या खाली आहे, माहीत असू द्या. या वर्षभरातल्या 365 दिवसापैकी जवळजवळ 52-48 रविवार धरा, 48 रविवार जे आहेत ना, त्या 48 रविवारपैकी 40 रविवारी या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात. करिअरसाठी आपल्या मुलांना माहितच नाही, ते त्याकडे उतरायलाच तयार नाही, अभ्यासच करायला तयार नाही, काही देणं घेणं नाही. त्यावर बडबड मात्र आपली खूप आहे. बडबड करून काय होतं माहितीये, बडबड करून आपल्या तोंडाची वाफ जाते. म्हणजे आपल्या तोंडाची वाफ घालू नये, उगीच बडबड करायची, उगीच शक्ती गाळवायची आणि मन कशात तरी. आता तासभर बडबडून आलेला माणूस वेगवेगळ्या
वेगवेगळ्या आणि नको त्या गोष्टीवर चर्चा केलेला माणूस क्लासमध्ये येऊन बसला, शिक्षक शिकवतोय, फार एक्सपर्ट आहे, ब्रह्मदेव शिकवायला आलाय तुम्हाला, वरना आलाय ब्रह्मदेव शिकवायला, देव शिकवायला आलाय, आणि तो तुम्हाला एक एक गोष्ट समजून सांगणार आहे. माणसाचं सोडा, आणि तुम्ही तासभर नको त्या विषयावर, बरं का, तुमचे विषय काय असतात याकडे मी जात नाही, मला माहिती आहेत ते, मी फार फार काही ना लक्ष देणारा माणूस आहे विद्यार्थ्यांकडे, समजलं. तर ते विषय काय असतात हे तुम्हालाही माहिती आहे, ते विषय तुम्ही तासभर चर्चा करून आलायत आणि मग इकडे येऊन बसलायत बाळानो क्लासमध्ये, कसं शक्य आहे सांगा बघू, शक्य आहे का, लक्ष लागणं तरी शक्य आहे का? नाही लक्ष नाही. त्या विषयातले बऱ्याच गोष्टी तुमच्या बुद्धीला परिणाम करणार, तुमच्या बुद्धीवर काय प्रभाव टाकणार, निरर्थक बडबडी म्हणून मनाचं काय होतं माहितीये, घडी विस्कटते, शिस्त बिघडते मनाची. मनाला एक शिस्त असली पाहिजे, ती अभ्यासाची शिस्त असते. मनाला जर शिस्त नसेल ना, शरीराला शिस्त नसते, आणि ज्या शरीराला शिस्त नसते त्याच्या आयुष्याला शिस्त नसते, त्याच्या कुटुंबामध्ये शिस्त निर्माण होत नाही, त्याचं आयुष्य स्पॉइल होऊन जातं. शिस्तीनं मनुष्य फार मोठा होतो, फार मोठा होतो, फार मोठा होतो. मी काय सांगू शिस्तीचं महत्व, स्वयं अध्ययनाचं महत्व, स्वयं विचाराचं महत्व, चिंतनाचं, मनाचं, मनन करण्याचं महत्व, मी काय सांगू तुम्हाला, की नाही, मायासारख्या माणसानं काय सांगावं, माझ्याकडे शब्द नाहीत आणि मी शब्दबद्ध करू शकत नाही. ते जाणवतं, कळतं, ते विचार करायला लागलो ना, मन शांत झालं ना, हे आपलं आपणाला कळतं. नुसतं मनन करा, चिंतन करा म्हणून काय होणार नाही. चिंतन म्हणजे काय आहे समजून घेतलं पाहिजे, मनन म्हणजे काय आहे समजून घेतलं पाहिजे. मग काय होतं, एकदा का शिस्त आणि एकदा का मनाची घडी बिघडली आणि अभ्यासातून दूर गेलं ना, मन दुबळं बनतं आणि ते बेशिस्त होतं. त्याला अभ्यासात अडकवणं फार अवघड असतं. मग आपण म्हणतो ना, अभ्यास केला तरी म्हणजे अभ्यासावर लक्ष लागत नाही, अभ्यास केला पाठांतर केलं तर लक्षात. अरे पाठांतर केलंच नाहीस बळा तू, तू फक्त म्हणजे नाटक केलंस, तू फक्त शिक्षकांच्या पुढे उभा राहिलास, पालकांच्या पुढे पुस्तक उघडून बसलास, लिहायचं नाटक केलंस, इकडे तिकडे तुला बघण्यात इंटरेस्ट आहे, बडबड करण्यात इंटरेस्ट आहे, नको त्या विषयात इंटरेस्ट आहे. कळलं तुम्हाला ना मला काय म्हणायचं आहे? या साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी बाजूला सोडायच्या आणि अभ्यासाला लागायचं. मग आई वडिलांची स्वप्न, मग देशांची सेवा, स्वतःचं भविष्य, मी सांगितलेले मुद्दे आपोआप घडत जाणार. मी त्याला पूरक गोष्टी सांगतोय तिसऱ्या सेगमेंटमध्ये. दुसऱ्या सेगमेंटमध्ये सुद्धा काही पूरक गोष्टी सांगितल्या. तिसरा सेगमेंट आहे अभ्यासावरती, फक्त अभ्यास कसा केला पाहिजे. अभ्यास करताना अनेक मुद्दे सांगता येईल, पण अभ्यास करताना घ्यावायची छोटी छोटी काळजी मी सांगतोय तुम्हाला. मोठ्याकडे आपण मोठेपणी वळू, अकरा बारावीला गेल्यानंतर बघू, किंवा मी सांगितलं ना अजून एखादी संधी दिली तर फक्त अभ्यासाच्या फार मोठ्या गोष्टी बोलता येतात. बोलणं फार सोपं असतं, करणं अवघड असतं, नेमकं काय करायचं सांगणं अवघड असतं. तत्वज्ञान फार सोपी गोष्ट आहे. अभ्यास करताना सातवी गोष्ट, आठवी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सात गोष्टी सांगून झाल्या. निरर्थक बडबड टाळायची, मन शांत करायचं, ही सातवी गोष्ट होती. त्याची शिस्त बगडू द्यायची नाही, मनाची घडी असते ती बगडू द्यायची नाही. वायफळ बडबड करून शक्ती वाया घालवायची नाही, तोंडाची वाफ घालवायची नाही.